राज्याच्या राजकारणामध्ये इनकमिंग आउटगोईंगचं सत्र सुरू झालंय, कारण विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. वैभव परब या घटनाक्रमावर लक्ष ठेवून होते. बरोरांच्या येण्याचा फायदा शिवसेनेला होईल का वैभव, आणि जे परिणाम होतील त्या संदर्भात आपण वैभवकडे जाऊया. वैभव, काय नेमके परिणाम होऊ शकतात या संदर्भात? नक्कीच, पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे. अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा सुपडा साफ झालेला असताना विधानसभेमध्ये मोठी ताकद आहे ही या दोन्ही पक्षांना लावावी लागणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी शिवसेना पक्षामध्ये समावेश केलेला आहे. याबरोबर संपूर्ण शहापूर तालुक्यातले जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, सरपंच आहेत, नगरपरिषदेतले अध्यक्ष आहेत, त्या सर्वांनी सरसकट आहेत तो शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे मोठं नुकसान आणि एक मोठा धक्का आहे शहापूरमध्ये, तो राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला पाहायला मिळतोय. ज्या मुद्द्यावर पांडुरंग बरोरा यांनी प्रवेश केलेला आहे तो मुद्दा आहे टंचाईचा. टंचाई ही शिवसेना कशा पद्धतीने दूर करणार आहे हे पाहावं लागणार आहे. कारण का, ज्या भागामध्ये मुंबईची लाईफलाईन म्हणून पाहिलं जातं, ज्या शहापूरमध्ये मुंबईला पाणी पुरवठा केला जातो, त्या शहापूरला पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावताना पाहायला मिळते. बेरोजगारीची समस्या, या सगळ्या मुद्द्यांवर पांडुरंग बरोरा यांनी आहे तो भगवा झेंडा आहे तो हाती घेतलेला आहे. आणि पिढ्यानपिढ्या बरोरा यांचं कुटुंबीय आहे, ते राष्ट्रवादीशी संलग्न होतं, परंतु या सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र ठोकत शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे. आपली कुठल्याही नेत्यावर, म्हणजे शरद पवारांसंदर्भात जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी कुठल्याही नेत्यावर नाराजगी नाही आहे, परंतु जनहितासाठी, लोकांच्या हितासाठी आणि आगामी पावलं ओळखत मी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आगामी काळात आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कुठले बडे नेते आहेत ते शिवसेना भाजपच्या गळाला लागतात हे पाहावं लागणार आहे. हे इनकमिंग आउटगोईंग निवडणुकांपर्यंत सुरूच राहणार आहे. वैभव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल.